तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर तर शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी एकतीस डिसेंबर शेवटची तारीख आहे काय अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते अशा स्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच सरकार पिकांशी संबंधित अनेक योजना राबवत असं आहे आणि यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजना आणि या योजनेच्या मदतीने शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान किंवा नुकसान झाल्यास ही योजना शेतकऱ्यांना वेळेत उपयोगी पडेल मात्र यासाठी शेतकऱ्यांचा विमा काढणे अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे आता 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे त्याचबरोबर जर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पूर्वी पीक विमा काढला नाही तर त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळू शकणार नाही आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना एकतीस पर्यंत मुदत दिलेली आहे आणि त्यासाठी विमांचा लाभ तुम्हाला सुद्धा मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही विमा काढणार नाही दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस आर्थिक वर्षांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मा मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार एकतीस डिसेंबर ही जी आहे रब्बी सीजन साठी एकतीस डिसेंबर पीक विमा काढण्याची शेवटची तारीख आहे आणि जर तुम्ही अद्यापही पीक विमा काढलेला नसाल तर लवकरात लवकर पीक विमा काढून घ्या जेणेकरून जर तुमचं आर्थिक शे शेतीमधील पिकांचं नुकसान झालं तर तुम्हाला आर्थिक जे मदत आहे कंपनीतर्फे मिळू शकते तर अशा प्रकारचा अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा इथे सामय जय हिंद जय महाराष्ट्र